भारतामध्ये विविध ठिकाणी उद्योग स्थापित झाले आहेत. कच्च्या मालाची उपलब्धता, ऊर्जा साधने, आर्थिक साधने, मागणी इत्यादीमुळे उद्योगांचे असमान वितरण झाले आहे. झारखंड, ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानचा काही भाग, कर्नाटक व तमिळनाडू येथे धातू खनिजे आढळतात. तिथे त्यावर आधारित उद्योग आहेत. बहुतांश लोह पोलाद उद्योग या भागात आपल्याला पाहायला मिळतात. राजस्थानमध्ये तांबे, शिशे आणि जस्त, कर्नाटकमध्ये लोह पोलाद, ॲल्युमिनियम, तमिळनाडूमध्ये ॲल्युमिनियम हे धातू उद्योग विकसित झाले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शेतीवर आधारित उद्योग यामध्ये कापूस आणि साखर या उद्योगांचे केंद्रीकरण कच्च्या मालाच्या प्रदेशात झाले आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, साखर उद्योग पश्चिम बंगाल, ताग उद्योग, याशिवाय राळ, लाख, लाकडी वस्तू यावर आधारित वन उद्योग, किनारी भागात कोकण व केरळ येथे कात्या, फळप्रक्रिया व मासेमारी हे उद्योग आहे. कोयाली, दिग्बोई, नुनमती आणि बोनगाईगाव ही तेल शुद्धीकरण केंद्रे खनिज तेल उत्पादक प्रदेशात आहेत. बरावणी हे अंतर्गत भागातील केंद्र आहे. गुजरात, राजस्थान आणि तमिळनाडू या राज्यात मिठाचे उत्पादन होते. यांत्रिकी, विद्युत वाहन, खते आणि असंख्य ग्राहक उपयोगी उत्पादने उद्योग देशांच्या अनेक भागात विखुरलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, भारत आणि ब्राझील यांच्या स्थूल आंतरदेशीय व्यापारातील हिस्सा सुद्धा आपण पाहूया. 1960 ते 2016 यापर्यंतचा आंतरराष्ट्रीय व्यापारातील हिस्सा पाहता भारतापेक्षा ब्राझीलचा तो कमी असल्याचे आपल्या निदर्शनास येते. विद्यार्थी मित्रांनो, ब्राझीलमधून प्रामुख्याने लोह, खनिज, कॉफी, कोको, कापूस, साखर, संत्री, केळी इत्यादी यांची निर्यात केली जाते. ब्राझील यंत्रसामग्री, रासायनिक उत्पादने, खते, गहू, वाहन उत्पादने, खनिज तेल, वंगण इत्यादी आयात करतो. जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, इटली, अर्जेंटिना, सौदी अरेबिया आणि भारत हे ब्राझीलची एक प्रमुख भागीदार देश आहेत. आंतरदेशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा 25%.